नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। मैत्रीत्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वकील श्री प्रदीप बावस्कर यांची ऍडव्होकेट दिनानिमित्त वकील बंधू भगिनींसाठी मोलाची कामगिरी। कल्याण फौजदारी वकील संघटनेचे सन्माननीय कमिटी सभासद ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर यांच्या मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे तसेच ASGI हॉस्पिटल कल्याण ब्रांच आणि कल्याण फौजदारी वकील संघटना कमिटी मेंबरच्या सहाय्याने राष्ट्रीय वकील दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्यांचं वाटप दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी कल्याण फौजदारी संघटना वकील कक्ष येथे पार पाडण्यात आला। या शिबिराचं उद्घाटन सन्माननीय सेशन कोर्ट जज साहेब श्री कचरे साहेब आणि माननीय अष्टूरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास जवळजवळ 250 वकील बंधू भगिनींनी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्यांचा लाभ घेतला। कल्याण फौजदारी वकील संघटनेचे कमिटी सभासद ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर हे मैत्रीत्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून सदर संस्थेमार्फत सदरचे शिबिर राबवण्यात आले। मैत्रीत्व आणि सामाजिक संस्था ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते। कोरोना कालावधीतही ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर यांनी मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना ठिकठिकाणी जाऊन मदत पोहोचवली आहे, तसेच अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। ऍडव्होकेट दिनाचं औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप या शिबिरास SSG हॉस्पिटलचे डॉक्टर आणि त्यांची टीम कल्याण ब्रांच यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। या कार्यक्रमास कल्याण सेशन कोर्टाचे न्यायाधीश श्री कचरे साहेब, माननीय अष्टूरकर जज साहेब, तसेच गिरवलकर जज साहेब, गाडे जज साहेब, तोर जज साहेब, जनकर जज साहेब आणि कोर्ट स्टाफ तसेच पोलीस बंधूंनी या शिबिरास प्रतिसाद देऊन भेट दिली आणि मैत्रीत्व सामाजिक संस्था तसेच ऍडव्होकेट दिनानिमित्त सर्व वकील बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या। या शिबिरास कल्याण फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश जगताप, श्री गणेश पाटील, श्रीमती क्रांती रोटे, श्रीमती अर्चना पैठणकर, मनीष दिवरे, सचिन वंसाळे, अबिन गायकर, सुरेश भगत, सुनील कटारिया, किरण कांबळे, चंद्रकांत कांबळे या सर्व वकील मंडळींनी आणि कमिटी मेंबर्स यांनी मोलाचं सहकार्य केलं। कल्याण फौजदारी आणि दिवाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व वकील बंधू भगिनींनी ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर तसेच SSGI हॉस्पिटल कल्याण ब्रांच यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर, आपल्या सर्वांना माहिती आहे की 3 डिसेंबर हा राष्ट्रीय वकील दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी रविवार असल्या कारणाने वकील दिनाच्या औचित्य साधून आम्ही आज वकील बंधू भगिनींसाठी नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप अत्यंत म्हणजे मोफतमध्ये आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। यासाठी ASGI हॉस्पिटल कल्याण ब्रांच यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवलं जात आहे। त्याचप्रमाणे मैत्रीत्व सामाजिक संस्था अध्यक्ष ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर नेहमी यांच्या सहकार्याने हे आज शिबिर राबवले जात आहे। या शिबिराचे उद्घाटन कल्याण सेशन कोर्ट माननीय कचरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आता थोड्याच वेळात साहेब येतील आणि उद्घाटनाला सुरुवात होईल। पुढील माहिती आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब यांचे पदाधिकारी हे आपल्याला माहिती देतील की या शिबिरात नक्की काय होणार आहे आणि हॉस्पिटलचं कारभार किंवा कार्यपद्धती काय आहे। ASGI हॉस्पिटल की तरफ से मैं यहाँ पर आज वकील दिन के शुभ अवसर पर यहाँ कैंप करने के लिए हम लोग आए। ASGI हॉस्पिटल एक लार्जेस्ट आई चैन हॉस्पिटल है जिसका पैन इंडिया में 150 से ज़्यादा ब्रांचेस है और हम लोग ऑप्थेल्मोलॉजी यानी आंखों से रिलेटेड जितना भी डिजीज होता है उनका ट्रीटमेंट हमारे हॉस्पिटल में अंडर वन रूफ होता है। लाइक कैटरेक्ट हो गया, ग्लूकोमा हो गया, स्क्विंट हो गया, रेटिना से रिलेटेड और बच्चों के जो बीमारियाँ होती है जैसे स्क्विंट हो गया, ओक्लोप्लास्टी, इन सारी बीमारियों का इलाज हमारे यहाँ पर बहुत ही अच्छे तरीके से किया जाता है। आज हम यहाँ कैंप में जो आए हैं हम लोगों ने अपने साथ में एक ऑटो रेफ्रेक्टिव मशीन लेकर आया है। इस मशीन के अंदर हम लोग पहले हम लोगों का जो हमारे पेशेंट्स यहाँ पर आए गए तो उनका पहले हम रेफ्रेक्शन करेंगे, फिर उसके बाद मैनुअल रेफ्रेक्शन होगा और उनका नंबर वगैरह चश्मे का निकाल कर दिया जाएगा। अगर उनकी आँखों में कोई दिक्कत है जैसे कोई मोती बिंदु का प्रॉब्लम है या रेटिना से रिलेटेड कुछ है तो उसका हम डायग्नोज भी करके देंगे और फिर आगे के उपचार के लिए हॉस्पिटल में उनको फ्री में सुविधा दी जाएगी। धन्यवाद। वकील दिनाच्या निमित्तानं वकील संघाने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। वकिलांच्या जीवनामध्ये अभ्यास हा प्रथम असतो, त्याच्यामुळं डोळ्यांचं काम जास्त असतं, त्याच्यामुळं वकिलांचे डोळे थोडे तीक्ष्ण आणि चांगले राहतील ते फार गरजेचं आहे। ज्याच्यामुळं
म्हणजे वकील हा जो एक पात्र आहे न्यायालयीन क्षेत्रामधला तो जर अभ्यासामध्ये पारंगत असेल तर बऱ्याच गोष्टी लवकरात लवकर न्याय देण्यासाठी ज्या उपलब्ध होतात त्याच्यामुळं त्याचा फायदाच होतो। त्याच्यामुळं सर्व वकिलांनी याचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा अशी मी विनंती करतो आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचंही कौतुक करतो। कारण आपण सर्वजण रोजच्या रोज वाचन करतो, शेवटच्या दिवसापर्यंत आपण वाचणार आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यांचा मॅक्झिमम उपयोग आहे। सगळ्यांनी ह्याचा उपयोग घ्यावा, उपयोग करून घ्यावा आणि लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे साहेबांनी वयाकडे इथे आलेले आहेत, त्यांचं आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यांचा एक छोटासा आम्ही सत्कार समारंभ करतोय, त्यांनी तो स्वीकार करावा। संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।